बातमी यशस्वी शिंदे हिच्या हत्येप्रकरणी यशस्वी शिंदे हत्येप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी दाऊद शेख हा हत्या केल्यानंतर फरार होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, अटक केली आणि त्यांनी खुनाची कबुलीसुद्धा दिली आहे. आरोपी दाऊद शेख याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडल्यात. कविता, नक्की जगदीश, आरोपी दाऊद शेखला जे आहे 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. परंतु एक मोठी घडामोडती आहे ती आपल्या समोर येताना पाहायला मिळते. 2019 साली जे आहे यशस्वीच्या कुटुंबियांनी पोस्को अंतर्गत दाऊद शेखवर गुन्हा दाखल केला होता आणि यानंतर जे आहे या आरोपी दाऊद शेखला जे आहे दाऊद शेखला अटक करण्यात आली होती. जामिनावरती त्याला बाहेर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर जे आहे तारीख कोर्टामधल्या ज्या तारखांना तो अनेक वेळा गैरहजर होता, म्हणूनच जे आहे 20 जुलै रोजी कोर्टाने जे आहे अदखलपात्र जामीन पात्र जे आहे ते नोटीस काढली होती. जामीन पात्र वॉरंट काढलं होतं आणि या दरम्यानच दाऊद शेख जो आहे हा 22 तारखेपासून जे आहे हा उरण परिसरामध्ये असल्याची शक्यता जी आहे ती पोलिसांनी वर्तवली होती आणि 25 तारखेला जे आहे ते यशस्वी शिंदेचा मृत्यू झाला होता. आणि एकंदरच जर दाऊद शेखला 22 तारखेला जर 22 ते 25 तारखेच्या दरम्यान जर ताब्यात घेतलं असतं तर कदाचित यशस्वी शिंदे ही आता जिवंत असते अशी माहिती देखील आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. जगदीश, दरम्यान कविता, आता यापुढे 7 दिवसांची पोलीस कोठडी आहे, यापुढे कशा प्रकारे कारवाई असेल दाऊद शेख याच्यावर? नक्कीच यापुढे जे आहे दाऊद शेख पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या दरम्यान जे आहे दाऊद शेखने यशस्वी शिंदेचा मोबाईल व तिची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं शस्त्र जे आहे ते दाऊद शेखकडनं जे कशा पद्धतीने मिळवता येईल याकडे लक्ष दिलं जाणार आहे. त्यानंतर जे आहे 7 दिवसांनी पोलीस कोठडी जी 7 दिवसाची सुनावलेली आहे 7 दिवसानंतर दाऊद शेखवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल. तर यशस्वी शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यशस्वी शिंदेचा हिची हत्या केल्यानंतर दाऊद शेख हा फरार होता, पोलीस त्याच्या मागावर होते आणि अखेर पोलिसांनी दाऊद शेखला अटक केलेली आहे. 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिकच्या तपासासाठी ही पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान यशस्वी शिंदे हिचा हिची हत्या केल्यानंतर मोठा आगडोंब हा उसळला होता. उरणमध्ये आंदोलन या संदर्भात करण्यात आलं होतं.